अजित दादा आणि देवेंद्रजी रोज बरोबर आहेत, एकत्र आहेत, पत्र लिहिण्याची काय गरज होती त्यांना? त्याचं आता चाललंय, त्याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित आहे असं माझं मत आहे, ठरवून कार्यक्रम प्रामुख्याने उपस्थित केले जातात. एकतर अजित पवारांकडनं दिले गेलेले निधींचं वाटप हा एक विषय वाद आता ठरतोय, विशिष्ट लोकांना निधी दिला गेला त्यांच्या कामदारांना हा वाद, आणि दुसरा म्हणजे नवाब भाईंच्या बद्दल जे काही चाललंय त्याच्यावरनं दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये निधीच्या वाटपामध्ये जर आमदारांमध्ये भेद केला जसा असेल तर ते दुर्दैवीच असतं. असं आहे की शेवटी राज्यातली जनता तर सर्वांची असते, म्हणजे सरकारसुद्धा सर्वांचं असतं, आणि त्यामुळं सर्वांना विकासाच्या सुविधा पुरवणं ही जबाबदारी सरकारची असते. दुर्दैवानं अलीकडच्या ह्या कालखंडामध्ये हे दिसत नाही, आणि मोठा फरक आणि मोठा अन्याय हा विरोधी पक्षाच्या बाबतीत केला जातो आहे ही वस्तुस्थिती आहे, आणि हे बिलकुल बरोबर नाही. संपूर्ण राज्याचे अर्थचं जे नियमन असतं त्यामध्येच ही चूक होते आहे. मी या बाबतीत सकाळी बोललेलो आहे. असं आहे की अजित दादा आणि देवेंद्रजी रोज बरोबर आहेत, एकत्र आहेत, पत्र लिहिण्याची काय गरज होती त्यांना? त्याचं आता चाललंय, त्याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित आहे असं माझं मत आहे, ठरवून कार्यक्रम युती तर आहे पण पक्षात नाही. दादानं द्यायचं नव्हतं का? ठरवून कार्यक्रम आहे एवढाच अर्थ त्याचा. इंडिया आघाडीची बैठक आता नेमकी कधी आहे? कारण जी बैठक आता निकालानंतर लागली ती रद्द करावी लागली होती. आता नवीन ठीक आहे, या बाबतीत मी फार मला अवगत नाही, परंतु शेवटी इंडिया आघाडीच्या बैठका होतील, चांगल्या पद्धतीनं आम्ही एकत्र राहू आणि लोकसभेला सुद्धा सामोरं एकत्र पद्धतीनं जाऊ. महाराष्ट्रातली काही चर्चा, लोकसभा जागा वाटपासंदर्भात काही चर्चा? कारण आम्ही खरं हे की आता या आठवड्यामध्ये जवळपास सगळ्यांचे आमचे मोर्चे आहेत, प्रत्येकाचा आहे, शिवसेनेचा आहे, आमचा आहे, राष्ट्रवादीचं सुद्धा आता एक चालू आहे. तर ह्या सगळ्या याच्यातून आता हे संपलं, अधिवेशन संपल्यानंतर आम्ही एकत्र बसून या चर्चेला सुरुवात करू. आम्ही हा थोडासा आज तरी तसं वाटलं आम्हाला की असं आहे की पहिला दिवस होता आणि शेतकऱ्यांची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आज विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये धानाचं पीक असतं म्हणजे भाताचं पीक असतं, त्याची अवस्था वाईट आहे, अतिवृष्टीनं खराब झालेलं आहे, कापसाची परिस्थिती वाईट झाली, सोयाबीनची परिस्थिती वाईट झाली, पावसामुळं भिजून खराब झालेलं आहे, संत्रीची परिस्थिती वाईट आहे, आंब्याची वेगळी, काळे आपण केळीची वेगळी, नाशिकमध्ये द्राक्ष कठीण परिस्थितीमध्ये गेला आहे, आणि सगळ्या याच्यात कांदा हे सगळे पिकं खूप अडचणीतून जात आहेत. अशा वेळेस सरकारनं ठोस निर्णय देणं आवश्यक होतं, तो निर्णय देत नाहीत असं आमचं मत झालेलं आहे. फक्त काल गेले, एक फोटो सेशन केलं, यापेक्षा ते काही करत नाही आहे.